गुड मॉर्निंग स्टूडेंट, काल अपन 11वी बद्दल जे बायोलॉजी बद्दल किंवा सायन्स बद्दल जे आपण इंट्रोडक्शन बघितलं आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की सायन्स किती सोपं आहे, पास होण्यासाठी किती सोपं आहे आणि सायन्सची किती व्हॅल्यू आहे हे आपण कालच्या पिरियड मध्ये बघितलं. सर्वात महत्त्वाचं असं आहे की सायन्स सर्वात सोपं पास होण्यासाठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा प्रतिष्ठा सायन्स मध्येच आहे. काय शिकला? सायन्स. समाजात बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळा. आपल्या नात्यातले नातेवाईक असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, हे सगळे सायन्सला म्हणलं की एक वेगळ्या नजरेनं आपल्याकडे बघत असतात. आणि योगायोग असं की तुम्हाला लातूर सारख्या ठिकाणी शिकायला मिळालं अख्ख्या महाराष्ट्राचं सगळीकडच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लातूरवर असतो आणि मग ते लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपणही अभ्यास केला पाहिजे, आपणही मिनिट आलं पाहिजे, आपणही कुठंतरी मेडिकलला गेलं पाहिजे, आपणही कुठंतरी ऍग्रिकल्चरला गेलं पाहिजे, आपणही कुठंतरी इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे. कारण काय, सायन्सवर एवढा पाटा आहेत आपल्याला उच्च शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी जाण्यासाठी तेवढ्या कुठल्या शाखेमध्ये वाटा. म्हणून सर्वप्रथम मी तुमचं काली अभिनंदन केलं, आधी अभिनंदन करतो 11वीला प्रवेश घेतल्याबद्दल. आणि मग आपल्याला आज हा बायोलॉजीमध्ये जो पहिला चॅप्टर आहे हा लिव्हिंग वर्ड्स. आता लिव्हिंग वर्ड्स म्हणजेच काय, आता लिव्हिंग म्हणजे काय, काय मी तुम्हाला सांगितलं सजीव. या पृथ्वी तलावर किती सजीव आहेत हे काल आपण बघितलं. बायोलॉजी मध्ये दोन भाग बघितला आपण, एक बॉटनी आणि एक झुओलॉजी. बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र आणि झुओलॉजी म्हणजे प्राणी शास्त्र. वनस्पती सुद्धा सजीव आहे आणि प्राणी सुद्धा सजीव आहे. मी तुम्हाला एकच व्याख्या काल सांगितलं की सजीवाची व्याख्या काय, तर सजीवाची व्याख्या अशी असते जे काही वस्तू असेल, जे काही प्रकार असेल, जो काही पदार्थ असेल, कायमस्वरूपी आकार त्याचा बदलत नसला किंवा हालचाल करत नसला त्याला निर्जीव म्हणायचं. ज्या वस्तू हालचाल करतात त्या आकारामध्ये मोठ्या होतात किंवा छोट्या होतात त्याला आपण सजीव म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल आपण वनस्पतीचे घेऊया, झाड. झाड छोटं होतं, लावल्यानंतर बारीक बारीक छोटं 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 मोठं 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 फार मोठं होतं. तशा पद्धतीमध्ये प्राण्यामध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे. छोटा प्राणी मोठा होतो, आधी छोटा छोटा पुन्हा मोठा पुन्हा मोठा पुन्हा मोठा, अशा पद्धतीमध्ये सजीवाची आकारमान वाढत असतो आणि निर्जीवाचा आकारमान वाढत नाही. आहे तशा परिस्थितीमध्ये राहतो त्याला आपण निर्जीव म्हणे. फॉर एक्झाम्पल आपला हा बोर्ड असेल किंवा हा डायस असेल, हे डायस हे बोर्ड हे सगळे निर्जीव आहे. ज्याला आता आपण एक कॉमनली म्हणतो ज्याला बोलता चलता येतो तो सजीव, तसं नाही. ज्याच्यामध्ये वाढ आणि विकास होतो त्याला आपण सजीव म्हणतो. मग ते वनस्पती असेल, प्राणी असेल. मग या सगळ्या बाबीचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला सजीव. आता या लिव्हिंग मध्ये काय, एक लाईफ येतं, एक जीवन येतं. प्रत्येकाचं जीवन वेगळं, वनस्पतीचं जीवन वेगळं, प्राण्याचं जीवन वेगळं, मानवाचं सुद्धा जीवन वेगळं. आता वनस्पतीचं जीवन म्हणजे काय, वनस्पती सुरुवातीच्या स्टेज मध्ये उगवते, त्याला जर्मिनेशन होतं, थोडं ऊन झालं की त्याला पानं फुटतात, थोडं ऊन झालं की त्याला फांदी फुटतात, अजून थोडं मोठं झालं की त्याला फुलं लागतात आणि फुलं लागली की मग त्याला फळं लागतात आणि मग फळं लागली की त्याला बीजे. परत ते बी आपण जमिनीमध्ये सोयीन करतो. तर अशा पद्धतीमध्ये ती त्याची लाईफ सायकल झाली, त्याला आपण मराठीमध्ये जीवनचक्र जीवनचक्र म्हणतो. तसंच मानवामध्ये सुद्धा तसंच आहे. एक छोटं बाळ असतं, छोट्याचं मोठं होतं, मोठं मग शाळेत येतं, शाळेत दहावीपर्यंत होतं, दहावीच्या नंतर 11वीला येतं, पालेला येतं, पालेच्या नंतर विद्यापीठे उच्च शिक्षणाला जातो आणि मग त्याचं प्रौढत्व येतं, मग त्याचं लग्न होतं, मग बाकी सगळ्या प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. शेवटी मग एके दिवशी तो नाहीसा होतो, म्हणजे तो मृत्युमुखी पडतो. ही त्याची लाईफ सायकल. मग अशा पद्धतीमध्ये जे
the producer born onto the earth by survival. The janma pasun, mrityu paryant, is need by energy. He sagla karna sathi tyala ek energy chi garaj aste. Ata apan energy mhanje kay urja mhanto tyala apan ek shakti mhanto. Aplyala jase energy lagte energy yenyasathi aplyala anna ghyava lagto. तशा पद्धतीमध्ये वनस्पतीमध्ये सुद्धा वनस्पतीला पाणी लागते, हवा लागते, सूर्यप्रकाश लागते. वनस्पती काय करते? स्वतःचा अन्न स्वतः तयार करते. प्राणी काय करतात? कुठेतरी अन्नासाठी भटकत फिरतात. कुठले तरी पक्षी काय करतात? मोठे प्राणी काय करतात? पक्षाला खातात. ही जी प्रोसिजर आहे, एनर्जी आहे, त्याला खाण्यासाठी एनर्जीसाठी खावं लागतं. तशा पद्धतीमध्ये इथे टू बाय टू द परफॉर्म ऑफ mobile and to the metabolism up to the breaking back to the molecule catabolism has to form a war on to the organism tendency of growth and development. And if you have the color of the energy, but the energy is the car of the time of the war halakhti and the war halakhti is automatically because of the other chota mulasto chota mulaji war of the war halakhti that the body shamata war activity is the development of the तर अशा या डेव्हलपमेंट मेकिंग ग्रोथ ऑफ टू द वेल ऑफ ऑर्गनाइज्ड प्रोसेस अँड माय पार्ट टू ऑब्झर्व बाय टू नॉन बॉन्डेड बाय टू द दी नॉट लिव्हिंग बी. आता इथे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगितलं. वाढ आणि विकास, शरीराची काही काही ठिकाणी काय होतं? शरीराची वाढ होते पण त्याचा विकास होत नाही, त्याला आपण मराठीमध्ये बौद्धिक विकास म्हणतो. काही काही मुलं फार मोठे असतात, सांगायला जाड असतात, वजन असतात, त्याला आपण ग्रोथ म्हणायचं. परंतु त्याची बौद्धिक क्षमता कमी असते, डेव्हलपमेंट त्या ठिकाणी कमी असते. इन द ग्रोथ डेव्हलपमेंट आर नॉट बी टू द प्रोसेस बाय टू द अनलिमिटेड टाइम स्पॅन. आणि त्याला एक कुठला लाईफ टाइम पिरियड नाहीये त्या वाढीला आणि त्या विकासाला. डेव्हलपमेंटचा एक टाइम पिरियड नाहीये, टाइम बॉन्ड नाहीये. Certain by point up to the time up to the molecular organism system by beginning by to thereby effective working be by old and to the agency process by to the body. Aba yacha madhe aapala life has to the continuously organism. Ek chota organism cha hai, try by producing by young one life cha organism pasun ek chota chotat na chota organism pasun tichu mota vayala rupantar hote like it's by possible by to the reproduction. Ani mag kya organism cha reproduction hoto. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन म्हणजे काय? पुनरुत्पादन म्हणजे एकापासून दुसरे तयार होणे, त्याला आपण पुनरुत्पादन म्हणतो, त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आणि बाय टू द रिप्रोडक्शन मग त्याच्यामध्ये आपल्याला सेक्सुअल आणि असेक्सुअल आले. आता सेक्सुअल म्हणजेच काय, असेक्सुअल म्हणजे काय आपल्याला नंतर बघता येतो. परंतु एन्श्युअर कंटिन्युटी ऑफ रेस, मेल स्टराइल बाय वर्कर बीइंग बाय टू द नॉट रिप्रोड्युसिंग बाय टू द लिव्हिंग बाय कॉलर रिप्रोडक्शन इन बाय एन्कर्सिंग कॅरेक्टर ऑफ टू द लाईफ. आता एक आपल्याला बघायचं आहे, हनीबी जे असतो, हनीबी मराठी मध्ये जर आपण मधमाशी म्हणतो, एक मधमाशी तयार झाली की एक दोन तीन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये हजारो लाखो मधमाशा त्या ठिकाणी तयार होतात. इंडिव्हिज्युअल रिप्रोडक्शन आणि स्टराईल वर्कर त्या ठिकाणी तयार होत असतात. ही रिप्रोडक्शन बाय इकोसिस्टम कॅरेक्टर आपतो. आणि हे जे कॅरेक्टर आहेत रिप्रोडक्शन, हे सर्वात महत्वाचं त्या लाईफ मधलं महत्वाचं कॅरेक्टर आहे. आय द बॉडी लॉसेस अप टू द कॅपॅसिटी ऑफ परफॉर्म मेटाबॉलिझम अँड बाय टू द ऑर्गॅनिझम डाईट. आता हे सगळं होत असताना जेव्हा आपण अन्न घेतो, त्या अन्नाचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची त्या वनस्पतीमध्ये त्या प्राण्यामध्ये एक प्रकारची मेटाबॉलिझमची क्रिया होत असते. आता मेटाबॉलिझम क्रिया म्हणजे काय? मेटाबॉलिझमची क्रिया म्हणजे त्याला आपण चयापचयाची क्रिया म्हणतो. म्हणजेच काय होतं? शरीरामध्ये जेव्हा एखाद्या शरीराची वाढ होत असते तर ते वाढ होण्यासाठी त्याला एनर्जी लागते. ती एनर्जी तयार करण्यासाठी आपल्याला अन्न घ्यावं लागतो. मग अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्या वनस्पतीची किंवा त्या प्राण्याची वाढ त्या ठिकाणी होत असते. मेटाबॉलिझम ऑफ द ऑर्गॅनिझम बाय टू द डाईट आणि एनी लिव्हिंग बीइंग बाय टू द प्रत्येक सजीव रिस्पॉन्ड टू द थर्मल केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. आणि मग त्या सजीवामध्ये एक प्रकारचा केमिकल रासायनिक आणि बायोजेनिक
चेंजेस त्या ठिकाणी होतात किंवा त्याला आपण जैविक चेंजेस त्या ठिकाणी होतात इन द सराउंडिंग बाय यूनिक माय प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बीइंग. आणि मग दीज इमेन्स डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिन्स टाइम बाय इंटरप्रेटिंग व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ लिव्हिंग टुगेदर अर्थ त्या पृथ्वीच्या लावर ऑर्डर वी अंडरस्टँड इंटरेस्ट इंटर रिलेशन बिटवीन बाय टू द नॉन लिव्हिंग अँड वेअर बाय बिटवीन बाय टू द टू लिव्हिंग बीइंग बाय बुक. मग त्या ठिकाणी दोन प्रकारचे सजीवी एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक स्टडी त्या ठिकाणी आपण चालू होते आणि त्याला आपण सिन्सिअर टू डाटा टू इम्पॉर्टंट व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरल इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी फील्ड स्टडी इन ऑर्डर बाय आयडेंटिफाय टू क्लासिफाय. मग समजा एखाद्या वनस्पतीचा आपल्याला ओळख करायची आहे तर एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जातो त्या वनस्पतीची ओळख होण्यासाठी त्याची ऑर्डर काय बघतो त्याचं वर्गीकरण करतो त्याचं वर्गीकरण म्हणजे काय क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो त्या वनस्पतीचं क्लासिफिकेशन करतो. आता वर्गीकरण म्हणजे कम्पॅरिझन करणे दुसऱ्या वनस्पतीचे कम्पॅरिझन करणे म्हणजे काय त्याचे पानं कसे दोन वनस्पती ठेवलं हे कसे आहे हे कसे आहे. आपण सहज एक बघतो आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे बोराचं झाड असतं हे बोर घडून हे बा हे झाड हे बोराचं गोड आहे हे झाड बोराचं हे आंबट आहे असं आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याची चव घेऊन आपण बघतो तर तशा पद्धतीचं वर्गीकरण आपल्याला शोधासाठी किंवा पानावून आपण त्याचं वर्गीकरण करतो त्याच्या फुलावून आपण त्याचं वर्गीकरण सर्टन एड बाय टू द कलेक्टर बाय टॅक्नॉलॉजिकली एड्स कॅन बी यूज बाय टू द इन्क्लुडिंग बाय टू द हर्बेरिया बॉटनिकल गार्डन म्युझियम बायोडायव्हर्सिटी अँड टू द पार्क. मग आपण एखाद्या गार्डन मध्ये गेलो किंवा एखाद्या म्युझियम मध्ये गेलो तर त्या म्युझियम मध्ये किंवा त्या गार्डन मध्ये त्या झाडाला एक पाटी लावलेली असते त्या पाटीवर त्या झाडाचं नाव असतं त्या पाटीवर त्या झाडाचं वय असतं त्या झाडावर त्याचं फळ लागण्याची प्रक्रिया असते किती दिवसात फळ लागतो आणि किती फळं निघतात हे सुद्धा त्या पाटीवर लिहिलेलं असतं. एखाद्या गार्डनमध्ये किंवा एखाद्या म्युझियममध्ये गेलं वस्तू संग्रहालयमध्ये गेलं किंवा एखाद्या प्राणी संग्रहालयमध्ये गेलं तर त्या प्राण्याच्या ज्या त्या प्राण्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला त्या प्राण्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेली आपल्याला बघायला मिळते. हे सगळं झालं आपलं या लिव्हिंग वर्ल्डमध्ये. आता सुरुवातीला आपल्याला हर्बेरियम म्हणजे काय तर हर्बेरियम म्हणजे काय तर हर्बेरियम म्हणजे गोल बाय टू द वर्ल्ड हर्बेरियम फ्लोरल हर्बेरिया पॉइंट बाय टू द पिटॉनिम टर्म फॉर्टिंग बाय टू द बुक्स ऑफ एलिमेंट अँड आर्थ हर्बेरियम एक कला आहे. हर्बेरियम म्हणजे एक कला आहे. इट वॉज टू इनिशिएट बाय टू द इटालियन टेक्नॉलॉजिस्ट लुका गेनी यानं 1490 मध्ये 1490 ते 1556 या वर्षामध्ये इटालियन शास्त्रज्ञाने हे हर्बेरियमचा शोध लावला. हर्बेरियम इफेक्टिव्ह टूल्स इज बाय टॅक्सॉनॉमिकल स्टडी ऑफ टू द हर्बेरियम इज एसेन्शियली ड्राई प्लांट बाय स्पेसिमन दैट बाय ट्रेसिंग इन टू द ट्रीटेड बाय माउंटेड बाय स्टार्टेड साइजिंग ऑफ ऑर्डर बाय प्रिझर्व इन टू द ड्यू अँड डेट अँड टू प्लेस ऑफ टू कलेक्शन ऑफ ऑलॉन बाय टू द डिटेल बाय क्लासिफिकेशन ऑफ highlights to the ecologically particularly character of plant and referred in by same sheet by local names up to the collect by to the added this information given back to the lower right corner by sheet up to the connect to the label. Aba herbarium manje kay herbarium manje ekacha dhanache pana anaycha apan gharamade ani te gharamade pana anun asha paddhatiche je books tayar karaycho je वर्कशीट मध्ये जे आपल्याला ड्राइंग शीट असतो त्या ड्राइंग शीट मध्ये अशा पद्धतीचे पान मध्ये हे जसं पान आहे हे पान असं ओले पान ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्याला सूर्यप्रकाशामध्ये न्यायचं नाही आपल्या रूम मध्येच त्याला ड्राय करायचं म्हणजे त्याला वाळवायचं आणि वाळवल्यानंतर त्या ड्राइंग शीटवर ते पान फिविकिकनं किंवा टिस्को पट्टीनं चिटकावायचं आणि त्या पानाबद्दलची की ते पान कुण्या झाडाचं आहे ते किती दिवसाचं पान आहे हे सगळी त्याच्यावर माहिती लिहायचं त्याला म्हणायचं आपण हर्बेरियम. हा झाला आपला हर्बेरियमचा भाग. आता याच्यानंतर बॉटनिकल गार्डन जे आहे आता बॉटनिकल गार्डन इज बाय टू द प्लेसेस वेअर बाय प्लांट आर डिफरंट व्हरायटी. आता बॉटनिकल गार्डन म्हणजे की तुम्हाला लक्षात आलं असेल की बॉटनिकल गार्डन म्हणजे काय म्हणतो त्याला आपण उद्यान म्हणतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपल्याला बघायला मिळतात आणि त्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात.
collect from the different part of the world, grow into the scientists and systematic by one another by plant by labor. And if that's how our Tashapoda, it is a labor law, labor board show to the scientific and if the Shastriya now, don't know us, the Shapoda, the Apala, the Navasa, Apala, the Navasa, the Tigre Navasa, घरी एक वेगळं नाव असतं, हजरी पटावर एक वेगळं नाव असतं, किंवा आपल्या इकडं जुन्या काळामध्ये एक दुसरं एक नाव होतं त्याला आपण जन्मनाव म्हणतो, ते जन्मनाव एक असतं. तसे वेगवेगळे नाव आपल्याला असतात. दिल्लीत आपले मित्र वेगळं म्हणतात, शाळेत गेल्या शाळेत गेल्यावर त्या हजरी पटावर वेगळं नाव असतं, घरी आल्यानंतर आई वडील वेगळं म्हणतात, तशा पद्धतीमध्ये त्या झाडाला सुद्धा तशी नावं असतात. ही की टू द लेबर शो वी टू द सायंटिफिक कॉमन नेम ऑफ टू द प्लॅन. आणि तिथे ते नाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता हे सगळं बॉटनिकल गार्डन मध्ये झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला म्युझियम बघायचं आहे. म्युझियम म्हणजे काय? वस्तू संग्रहालय. आता वस्तू संग्रहालय म्हणजेच काय? जे जुन्या ज्या एन्सेस्ट्रीच्या मधले इसवीसन पूर्वीच्या काही वस्तू किंवा काही झाडाच्या फांद्या असतील किंवा काही झाडाचे फळं असतील किंवा काही प्राण्याचे अवयव असतील त्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या असतात. म्युझियम आर टू द प्लेसेस बाय टू द वेअर बाय कलेक्ट ऑफ प्रिझर्व. आणि ते कसे ठेवतात? प्रिझर्व करून ठेवतात. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट ऑफ टू प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन मे बी प्रिझर्व बाय फॉर्मेशन बाय 10% ऑफ टू द 14% फॉर्मेट डिहायड्रेट. म्हणजे फॉर्मेलेशनमध्ये 10 ते 40% फॉर्मेल्डिहाइडमध्ये त्याला प्रिझर्व करून एका बॉटलमध्ये ठेवतात. आणि ट्रान्सपरंट जार, ते कसं ट्रान्सपरंट पारदर्शक जारमध्ये ते ठेवलं जातं. इट्स स्टेबल बाय लॉंगर ॲनिमल लाईफ बाय बर्ड. म्हणजे कुठले एखादी पक्षी असतील किंवा एखादा प्राणी असेल अँड बाय टू मॅमल्स यू डू लिस्ट इफ यू बाय प्रिझर्व बाय सायंटिफिक सेल बाय सायन्स नो बाय टू द एझर्ड ऑफ डर्मी अँड स्पेसिमन द ब्राईट फ्रॉम आर टू केप्ट ऑफ टू द म्युझियम अँड वी कॅन डिलिव्हर बाय फाईंड आर सिस्टमॅटिक ऑफ कलेक्शन स्केलेटॉन ऑफ ॲनिमल. काही स्केलेटॉन ॲनिमलचे काही बोन्स ठेवलेले असतात, शरीर रचना त्या ठिकाणी ठेवलेले असते. आपण कधीतरी बघतो एखाद्या मानवाचा सापळा, हाडाचा सापळा आपल्याला एखाद्या बॉक्समध्ये ठेवलेला आपण बघितलेलं आपण त्या व्हिडिओमध्ये बघायला लागतो. त्याला आपण ह्युमन स्केलेटॉन म्हणतो, ॲनिमल स्केलेटॉन म्हणतो. इन्सेक्ट बॉक्समध्ये काही इन्सेक्ट म्युझियम ठेवलेले असतात. द बायोलॉजिकल म्युझियम ऑफ कुठं? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ते कुठं? शैक्षणिक कॉलेजमध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये तशा बॉक्समध्ये तसे काही प्रिझर्व केलेले आपण त्यात आपण लॅबोरेटरीमध्ये ठेवत असतो. बाय टू द डायव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट. हे झाले आपले सगळे म्युझियममधला भाग. आता झुऑलॉजिकली पार्क. झुऑलॉजिकली पार्क म्हणजे काय? त्याला आपण मराठीमध्ये प्राणी संग्रहालय म्हणतो. आता प्राणी संग्रहालयमध्ये बऱ्याच प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी असतात. आणि त्या प्राण्याच्या त्या पुढच्या बाजूला जिथं प्राणी ठेवलेले आहेत तिथं एक वय लावलेला असतो. त्या प्राण्याचं वय लावलेलं असतं, प्राण्याचं नाव लावलेलं असतं, त्या प्राण्याची जात लावलेली असतो. तो प्राणी कुठे मिळतो ही सगळी माहिती आपल्याला त्या संग्रहालयामध्ये झुऑलॉजिकली पार्कमध्ये प्राणी संग्रहालयमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते. जनरल झू पार्क ज्याला आपण म्हणतो, प्लेस ऑफ इंटरेस्टिंग कॉमन मॅन बाय टू द झू. कधी कधी आपल्याला माहिती आहे प्राणी संग्रहालयमध्ये आपल्याला मानव आधी मानव सुद्धा ठेवलेले आहेत. आता आपण जनरली म्हणतो आपण हे माकडाचे वंशज आहोत, वानराचे वंशज आहोत म्हणतो. तशा पद्धतीने हॅपी हे जे आहेत जुने आधी मानव आपल्याला बघायला मिळतात. तशा पद्धतीचे फोटोग्राफ्स त्या ठिकाणी त्या झुऑलॉजिकल पार्कमध्ये ठेवलेले असतात. केअर बाय टेकिंग बाय प्रोव्हाइडेड बाय कंडिशनर सिंगल बाय नॅचरली हॅबिट बाय टू द सिटी झू नॅचरल बाय स्टडी ऑफ टू द फूड हॅबिट्स बिहेवियर ऑफ टू द ॲनिमल्स. त्याला कुठल्या सवयी असतात? फ्लोरल मॅन्युअल बाय मोनोग्राफ्स अँड बाय कॅटलॉग फॉर्म बाय सबमिट टूल्स आर मेंटेनिंग बाय बायोडायव्हर्सिटी रेकॉर्डेड फ्लोरल बाय प्लांट बाय लाईव्ह बाय एक्वेरिंग बाय पर्टिक्युलरली एरिया ऑन टाईम बाय मोनोग्राफ्स आर डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकली ग्रुप where by manual provided by information key about by identification of species found by particularly area in the application zoological park. Aata tyanantar biodiversity park. Aata biodiversity mhanje kay? Ecologically amazing je aplyala bhaugolik je asta jyala apan marathi madhe jivashma mhanto apan. If to the species found by to the self sustaining by communicate by degraded बार्बेरियन लँडस्कोपिंग. कधी कधी आपल्याला जीवाश्म जमीन खोदत असताना काही आपल्याला जुन्या वस्तू जुने काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
and this sacred biodiversity is by to the Uttamrao Patil biodiversity park to the Guwagar in Mahabaleshwar madhe aplyala tasha paddhatiche biodiversity park aplyala baghayla milto Maharashtra madhe Mahabaleshwar madhe this park being modeled by conservation of back to the natural heritage by to the urban by to the landscaping and systematic classification of living organisms helpful by understanding international by to the order by understanding by interrelation between organisms and maintained by harmonic plant by our study of the diversity into the first. अब ये सारा शिक्षण आसाना आमी काय नोट्स देना है तुम्ही जेव्हा तुमचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असता तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ दोन वेळेस बघायचा पुस्तक समोर ठेवायचं पहिल्यांदा एकदा हा व्हिडिओ बघून घ्यायचा दुसऱ्या वेळेस काय करायचं पुस्तक जवळ ठेवायचं एक छोटी एक वही ठेवायची पेन ठेवायचा आणि ते व्हिडिओ बघत असताना आपल्याला शॉर्ट नोट्स आपला आपण स्वतः तयार करायचं दुसऱ्याचं मटेरियल वापरायचं नाही कॉन्सन्ट्रेशन देऊन आपण पुस्तक आणि हा व्हिडिओ वाचत राहायचा आणि त्याच्यावरच्या शॉर्ट नोट्स आपण काढायच्या म्हणजे जेव्हा आपल्याला पुन्हा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आपण जेवढ्या शॉर्ट नोट्स काढतो तेवढ्या फक्त ओव्हरलुकिंग आपण जेवढ्या शॉर्ट नोट्स बघत राहायचं आणि पुस्तकाचं सुद्धा ओव्हरलुकिंग करायचं कारण काय आपल्याला माहिती आहे आपल्याकडचा जो सिलेबस आहे तो सिलेबस एवढा व्हास्ट आहे की आपल्या ह्या लातूर पॅटर्नमध्ये आपण सगळ्या नोट्स आपण स्वतः घेऊ शकत नाही कारण काय आपल्याला नीटची तयारी करायची असते बोर्डाला 50% मार्काची आहे बोर्डाला जेवढा कमी वेळ देता येईल तेवढा कमी वेळ द्यायचं बाकी वेळ तुम्हाला त्या नीट परीक्षेला कारण नीट परीक्षा ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे आपल्याला त्या नॅशनल लेवल प्रमाणे आपल्याला अभ्यास करावा लागतो नॅशनल लेवल प्रमाणे आपल्याला मार्क घ्यावे लागतात आणि हे जे बोर्डाची परीक्षा असते आपल्याला ह्या स्टेट लेवलचा आहे आणि ह्या स्टेट लेवलमध्ये आपल्याला अभ्यासक्रम थोडा असतो आपला अभ्यासक्रम थोडा असतो परंतु आपल्याला पास होणं गरजेचं आहे पास होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 50% मार्क येणं सुद्धा गरजेचं आहे परंतु त्या 50% मध्ये मार्क जे असतात 30 मार्क आम्ही ऑलरेडी तुम्हाला दिलेले असतात त्याच्यामुळं आपल्याला 50% घेणं काय आपल्याला अवघड नाही तरी सगळं व्यवस्थित अभ्यास करत असताना पहिल्यांदा एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा परत पुस्तक समोर ठेवायचं वही समोर ठेवायची आणि शॉर्ट नोट घ्यायला सुरुवात करायचो हे झालं सगळं आपलं लिव्हिंग वर्ल्ड मधलं सजीव काय असतो हा त्याच्यामध्ये की ऑफ टू द टॅक्सॉनॉमी एंड शूट बाय टू द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ऍनिमल्स आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे प्राण्याचा आणि ऍनिमलचं वर्गीकरण करायचं आहे क्लासिफिकेशन करायचं आहे आता कसं करतो आपण क्लासिफिकेशन करत असताना एका वर्गामध्ये 50-60 मुलं आहेत तर त्या 60 मुलाचा आपल्याला जेव्हा वर्गीकरण करायचं आहे तेव्हा आपण त्या 60 मुलाचे ग्रुप पाडतो आता ते ग्रुप कसे पाडायचे त्या मार्कनुसार आपण ग्रुप पाडतो ज्याला 40 मार्क आहेत 40 मार्काचा एक ग्रुप पाडतो 50-40 ते 60 मार्काचा एक ग्रुप आहे तो एक ग्रुप पाडतो 60 ते 80 मार्काचा एक ग्रुप आहे ते एका रोला बसवतो आणि 80 ते 99 किंवा 100 मार्क पडणाऱ्या मुलाचा एक ग्रुप पाडतो हे झालं त्या वर्गाचं वर्गीकरण झालं जेव्हा आपल्याला आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन येते तेव्हा तुमच्या वर्गातले कुठले मुलं हुशार आहेत जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन येते तेव्हा आपण काय म्हणतो 80 ते 100 मधले स्टँड अप म्हणतो किंवा आपण कधी कधी म्हणत असतो नॉर्मल मुलं कुठले तर नॉर्मल मुलं कुठले म्हणलं की आपण खटशिरक्या काय करतो 40 ते 60 मधला जो रो आहे त्याला स्टँड अप म्हणतो तर अशा पद्धतीमध्ये त्या वर्गाचं वर्गीकरण आपल्याला करता येतो कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर वन ऑफ टू द कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर गेट अ ऍक्सेप्टेबल ऑफर टू रिजेक्टेड अँड स्टेटमेंट इज की वी कॉल पाडाव्या टू द लीड्स नॉर्मली की आर वाय ॲनालिटिक नेचर अँड लेट्स ऑफ टू द स्टडी ऑफ अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला एक इंट्रोडक्शन टाईप म्हणजे आपल्याला हा चॅप्टर होता आता उद्याच्या चॅप्टरला आपल्याला नवीन सिस्टमॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला बघता येईल